सेतू अभ्यासक्रम इयत्ता तिसरी दिवस 39वा मराठीमध्ये आज जोडाक्षरयुक्त शब्दांचं वाचन करायचं आहे. अतिशय काळजीपूर्वक पाहायचे आहेत शब्द आणि वाचायचे आहेत. पहा हा तक्ता. आता या तक्त्यातील शब्द आपण वाचूयात. माझ्या मागे तुम्ही हे शब्द वाचायचे आणि शब्दांकडे पाहायचं आहे वाचताना. तयार? हसऱ्या, चेहऱ्याची, सर्वांना, मित्र, मैत्रिणी, लगोऱ्या, क्रिकेट, माझ्यासाठी, थांबल्या, ट्रॅक्टर, पाहुण्यांना, गप्पा, अभ्यास, प्रश्न, गोष्टीचे, पुस्तक, म्हणाली, झाल्यावर, सर्वांची, सर्वजण. शाब्बास. या तक्त्यामधील शब्द वाचूयात. आता पहिल्या रांगेत जे शब्द आहेत ते क्रवाले आहेत. क्र असणारे वाचा. चक्र, क्रिकेट, क्रमांक, विक्रम. आता खालच्या रांगेतले पहा. श्र असणारे श्र, श्रम, श्रावण, श्रीमंती, श्रीधर. आता शेवटच्या रांगेतले अर्थ. हां, अर्थ, विद्यार्थी, प्रार्थना, तीर्थरूप. ओके. आता इथे एक परिच्छेद आहे पहा, तो मी वाचते, लक्ष द्या. त्यामध्ये जोडाक्षरयुक्त शब्द कोणते आले आहेत ते पाहायचे आहेत तुम्ही. स्नेहा आईसोबत बाजारात गेली. बाजारात खूप गर्दी होती. रस्त्यावर माणसांची वर्दळ होती. फळांच्या गाड्या बाजारात जातानाच दिसल्या. स्नेहाला द्राक्षे हवे होते. सर्व भाज्या घेऊन झाल्या की फळे घेऊन घरी जाऊ असे आई म्हणाली. पाहता या परिच्छेदामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जोडाक्षरयुक्त शब्द पाहायला मिळत आहेत. आता ते जोडाक्षरयुक्त, त्यानंतर हा परिच्छेद आणि मागे आपण दोन तक्त्यांमध्ये जोडाक्षरयुक्त शब्द वाचले ते परत तुम्ही वाचायचे आणि सर्व शब्द वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. त्यानंतर तुमचं मराठीचं पुस्तक घ्यायचं आणि त्या पुस्तकातील कविता आणि धडे वाचताना जे जोडाक्षरी शब्द तुम्हाला दिसतील त्यांच्या खाली पेन्सिलने रेष मारायची आणि ते शब्द वाचायचे. समजलं? काय करायचं कळलं का? पुस्तकातील धडे, कविता रोज एक वाचायचं आणि त्यामधील असणारे जोडाक्षरी शब्द त्यांच्या खाली पेन्सिलने रेष. विषय गणित, आकृतीबंध. आकृतीबंध याचा अर्थ आकृत्या ठराविक क्रमाने मांडणे. आता पहा, सोनू आणि मोनू फरशीवर खेळत होते आणि त्यांना खालील प्रकारे फरशीची रचना दिसून आली. मग त्यांचं लक्ष खिडकीच्या गजांकडे गेले. पहा, तिथे खिडकीचे गज दिसत आहेत. वैशिष्ट्यपूर्ण रचना दिसून आली. खिडकीच्या बाहेर ताईची ओढणी आईने सुकट टाकली होती. त्या ओढणीवरील नक्षीतही त्यांना वेगवेगळ्या रंगांच्या आणि आकारांच्या रचना आढळून आल्या. आईच्या साडीवर पण तसंच नक्षी दिसून आली. मग हे सर्व आहे या रचनांना म्हणायचं आकृतीबंध. पहा, आता चित्रामध्ये दिसतोय ना तुम्हाला, एक ठराविक पद्धतीने आकृत्यांची मांडणी केलेली आहे, त्याला म्हणतात आकृतीबंध. आता इथे पहा, निरीक्षण करा या आकृत्यांचं. पहिल्या रांगेमध्ये पहा, आधी चौकोन, नंतर दोन निळे गोल, परत तोच चौकोन, परत तेच दोन निळे गोल, परत चौकोन, दोन गोल. म्हणजे अशी क्रमाने तीच तीच मांडणी
म्हणजे आकृतिबंध. आता तुम्हाला जर हा आकृतिबंध पुढे पूर्ण करायला सांगितला तर तुम्ही त्याच क्रमाने जाणार ना, निळ्या गोलांनंतर परत चौकोन, परत दोन गोल, परत चौकोन, परत दोन गोल, याप्रमाणे. आता खाली पहा, फुलं दिसत आहेत. आता फुलांचं निरीक्षण करा आणि त्यांचा क्रम पहा. पांढरं फूल, गुलाबी फूल, पिवळं फूल, परत पांढरं, गुलाबी, पिवळं, पांढरं, गुलाबी, पिवळं, म्हणजे तोच क्रम पुढे पुढे कंटिन्यू केला आहे. आता खाली पहा, स्माइली दिसत आहेत ना, पहा, दोन हसणारे चेहरे, दोन रडणारे, परत दोन हसणारे, परत दोन रडणारे, याप्रमाणे आकृत्यांची मांडणी केली आहे. हा आहे आकृतीबंध. आता या तक्त्यामध्ये पहा, आधी वरची रांग पाहूया. बी सी, बी सी, बी सी, बी सी, बी सी, म्हणजे हा आकृतीबंध काय आहे, बी सी, बी सी, बी सी, याप्रमाणे. आकृतीबंध मोठ्याने वाचायचा म्हणजे आपल्याला लक्षात येतं की काय पुढे पुढे गेलेलं आहे. आता पहा, ए बी बी, ए बी बी, ए बी बी, म्हणजे ए बी बी, ए बी बी, असा हा आकृतीबंध आहे. त्यानंतर खाली पहा, ए ए ए ए बी, ए ए ए ए बी, म्हणजे चार वेळा ए, एकदा बी, चार वेळा ए, एकदा बी. अशा प्रकारे आपल्या मनावर आहे आपण आकृतीबंध कसा तयार करायचा. आता खाली पहा, तीन नंतर चार, पाच, म्हणजे क्रमाने आलेत, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ बरोबर येतोय, दहा, अकरा, बारा येतोय, तेरा, म्हणजे क्रमाने हे अंक घेतलेले आहेत. आता खाली पहा, चार नंतर सहा लिहिलेत, म्हणजे चार नंतर पाच, सहा, पाच सोडला सहा लिहिला, सहा नंतर सात सोडायचा, आठ लिहायचा, बरोबर बसतंय पहा. दोन दोन संख्यांनी पुढं पुढं जायचंय, आठ नंतर नऊ सोडला दहा लिहिला, अकरा सोडला बारा लिहिला, तेरा सोडला चौदा लिहिला, याप्रमाणे हा आकृतीबंध पुढे पूर्ण करायचा आहे तुम्ही. आता इथे पहा, खाली चौकोनामध्ये आकार दिले आहेत, या आकारांचा वापर करून तुम्ही वहीमध्ये वेगवेगळे आकृतीबंध तयार करायचे आहेत आणि रंग असेल तर रंगवायचे आहेत. त्यानंतर परिसरामध्ये, घरात, आजूबाजूला तुम्हाला आकृतीबंध जर दिसले तर ते आकृतीबंध वहीमध्ये काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा आहे तुम्हाला आजचा गणिताचा अभ्यास. सब्जेक्ट इंग्लिश, अल्फाबेट अँड ऑब्जेक्ट्स नेम. आता पुढे काही चित्र देणार आहे, त्या चित्रांची नावं सांगता आली पाहिजेत आणि त्या चित्राच्या नावामधील एखादं स्पेलिंग आपल्याला भरता आलं पाहिजे. म्हणजे समजा पहिलं स्पेलिंग राहिलं असेल ते सांगता आलं पाहिजे, किंवा शेवटचं स्पेलिंग सांगता आलं पाहिजे, किंवा मधलं स्पेलिंग सांगता आलं पाहिजे, म्हणजेच अल्फाबेट आपल्याला सांगता आले पाहिजेत. तर पाहूया चित्र. पहा, आता जरा पुसट दिसतं आहे चित्र. ॲपल, आता ॲपलमधील पहिलं अक्षर राहिलं आहे, या प्रत्येक ऑब्जेक्टचं पहिलं अक्षर राहिलं आहे. पहा, पहिला अल्फाबेट तुम्हाला ओळखून लिहायचं आहे, सोपं आहे. आता ॲपलचा पहिला ए, त्यानंतर डॉंकी, डॉंकी, ड म्हणजे डी, डी येणार तिथं. खाली केटल, केटलचं पहिलं काय येणार, के. दुसऱ्या रांगेत पहा, बुक आहे ते, म्हणजे काय येणार पहिलं अक्षर, बी. नंतर अंड्याचं चित्र आहे म्हणजे एक, मग एकचं पहिलं अक्षर काय, ई. आणि खाली लॉक, लॉकचं फर्स्ट अल्फाबेट काय, एल. आता तिसऱ्या रांगेत पहा, काय आहे ती, गोट. मग गोट म्हणजे पहिलं अक्षर येणार जी, जी फॉर गोट. आणि जोकरचं पहिलं अल्फाबेट जे. आणि पुढचं चित्र आहे क्वीन, क्वीनचं पहिलं अल्फाबेट काय आहे, क्यू. याप्रमाणे तुम्ही हे शब्द पूर्ण करायचे आणि वहीमध्ये लिहायचे आहेत. नाव लुक ॲट द नेक्स्ट पिक्चर. नीब, नीब, आता लास्ट अल्फाबेट आपल्याला ओळखायचं आहे, नी ब, म्हणजे बी येणार तिथे. खाली कॉक, कॉक क, म्हणजे के येणार शेवटी. रॅडिश, काय राहिलं आहे बरं रॅडिशमधलं शेवटचं अक्षर, एच, एच येणार, श म्हणजे एस एच. त्यानंतर डॉल, एल राहिलं आहे. लॉक, के. रिंग, ग, ग म्हणजे जी आहे रिंगचं शेवटचं अल्फाबेट. त्यानंतर बॉल, लास्टला कोणता अल्फाबेट येणार, एल. फ्रॉग, जी. हँड,
डी. पहिलं शेवटचं अल्फाबेट आपण शब्द उच्चारायचा त्यानुसार ओळखायचं आहे. आता हे चित्र पहा, बॅग आहे. आता मधलं अक्षर आपल्याला लिहायचं आहे बी ए जी, ए राहिला आहे मधला. आता इथं मात्र तुम्हाला काळजीपूर्वक अक्षर लिहायचं आहे गर्ल. गर्लच्या मध्ये कुठलं अल्फाबेट राहिलं आहे ओळखा बरं, आय. त्यानंतर पिन, पिनच्या पी आणि एनच्या मध्ये सुद्धा आय हे अल्फाबेट आहे. आता तुम्हाला जर हे नाही समजलं तर पुस्तकामध्ये शोधायचे यांचे स्पेलिंग आणि कोणतं राहिलं आहे ते शोधून काढायचं. बर्डमध्ये पहा आय राहिलं आहे, काईटमध्ये सुद्धा आय राहिलं आहे. खाली पॅन, पॅन म्हणजे ए राहिलं आहे. फिश, फिशमध्ये आय राहिलं आहे. ऑइलमध्ये सुद्धा आय राहिलं आहे आणि रोजमध्ये ओ राहिलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे सर्व शब्द पूर्ण करायचे आहेत आणि पूर्ण झाल्यानंतर ते वहीमध्ये लिहायचे आहेत. नाव लुक ॲट द पिक्चर अँड सर्कल द करेक्ट वर्ड. आता हे चित्र कशाचं आहे, मॅट. मग आता मॅट शब्द कोणता आहे, वरचा की खालचा, तो आपण शोधायचा आणि त्याला गोल करायचा आहे. त्यानंतर सॅक, सॅक आता कोणता शब्द येईल पहा, सॅक म्हणजे एसने सुरू होणारा येणार. त्यानंतर कॅट, कॅटचं स्पेलिंग पहा सोपं आहे, तुम्हाला ओळखू येईल. नंतर आहे व्हॅन, व्हॅनचं स्पेलिंगसुद्धा तिथे आहे. पॅन, आता पॅन म्हटलं की पीने सुरू होणारं. आणि रॅट, रॅट म्हणजे आरने सुरू होणारं. तर योग्य शब्दाला गोल करायचा आहे आणि हे तक्ते सर्व सोडून झाले की सर्व शब्द वहीमध्ये लिहायचे आहेत. अशा प्रकारे इंग्रजीचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. विषय परिसर अभ्यास, आपल्या गरजा कोण पुरवतात. पहा आपल्या अन्न वस्त्र निवारा या गरजा आहेत, पण याशिवाय आणखीही आपल्या गरजा आहेत. आता त्या कोण पुरवतात त्याची आपण माहिती घेऊयात. आता मला सांगा बेकरीतून आपण काय काय आणतो, काय काय आणतो पहा आठवा. हां आता आपल्या घरी दूध येतं ना, ते कुठून येतं पहा आठवा, कुठून येतं विचार आईला. कोण बेकरीतून आणत असेल, कोण डेअरीतून आणत असेल, काहींच्या घरी गाई म्हशी असतील त्यांच्याकडून मिळत असेल तुम्हाला. आता आणखी पहा तिसरा प्रश्न, शेतात काय काय पिकवले जाते. आता पिकांची यादी तुम्हाला माहीत आहे, भरपूर पिकं पिकवली जातात. मग शेतात कोणकोणती पिके पिकवली जातात हे तुम्हाला माहीत असणार. आता या चित्राचं निरीक्षण करा आणि सांगा बरं काय काय दिसतं आहे चित्रामध्ये. डॉक्टर काका आहे, दूधवाले काका, आपले टीचर आहेत, मातीची भांडी बनवणारे काका आहेत आणि शेतकरी काका आहेत. याशिवाय आणखीही व्यावसायिक तुम्हाला माहीत आहेत. आपल्या हवा पाणी अन्न निवारा या गरजा तर आहेतच, पण याशिवाय माणसाच्या अनेक गरजा आहेत. जसं आता आपल्याला कपडे लागतात, आपल्या मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक लागतात, घरी कोणी आजारी पडलं तर डॉक्टर लागतात. म्हणजे आपल्या विविध गरजा पुरवण्यासाठी वेगवेगळे लोक काम करत असतात आणि त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांच्या आणि इतरांच्या काही गरजा पूर्ण होतात. मग त्यांच्या कामांना म्हणायचं व्यवसाय, ते आहेत व्यावसायिक. आता पहा या व्यवसायाचे चार भाग पडतात. एक म्हणजे निसर्गावर आधारित व्यवसाय, म्हणजे आपली शेती मासेमारी निसर्गातील गोष्टींवर अवलंबून असते. त्यानंतर व्यवसायाचा दुसरा प्रकार आहे उद्योग, म्हणजे काहीतरी तयार करणे, मोटार तयार करणे, माठ तयार करणे हे उद्योग आहेत, कापड तयार करणे, काहीतरी तयार करणे म्हणजे उद्योग. त्यानंतर व्यापार हा एक प्रकार आहे, व्यापार याचा अर्थ दुकानदार असतात. आता आपण पाहिलं बेकरीवाले. त्यानंतर शेतीच्या वस्तू मिळणारं शेती बाजार दुकान हे असतात व्यापारी, तो आहे व्यापार. आणि चौथा प्रकार म्हणजे सेवा पुरवणे, सेवा करणे. मग यामध्ये बँकेवाले येतात, शिक्षक, डॉक्टर हे इतरांची सेवा करतात. तर अशा प्रकारे व्यवसायाचे चार प्रकार आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. आता आपण प्रश्न पाहूयात. आता सांगा मोठेपणी तुम्हाला काय व्हायला आवडेल. आता तुमची चॉईस आहे तुम्हाला काय व्हायचं, प्रत्येकाला वेगवेगळं व्हायचं असेल ते तुम्ही लिहायचं. त्यानंतर पहा आपल्या देशात शेती केलीच नाही तर काय होईल. बापरे, शेतीच नाही केली तर काय होईल.
अन्न मिळेल का सगळ्यांना? शेतकरी शेती करतो म्हणून सर्वांना अन्न मिळतं. मग शेतीच नाही केली तर आपल्याला खायला मिळणार नाही. दुसऱ्या देशातून अन्न आणावं लागेल. किती दिवस आपण दुसऱ्या देशावर अन्नासाठी अवलंबून राहणार? म्हणजे आपल्या देशात शेती केलीच नाही तर फार बिकट परिस्थिती होईल. पुढे व्यवसायाचे प्रकार सांग. पहा, व्यवसायाचे चार प्रकार मी आत्ता तुम्हाला सांगितले आहेत, ते प्रकार तुम्ही लिहायचे आहेत. त्यानंतर पहा, सजीवांच्या गरजा कोणत्या ते सांग, हे पण सांगितलं आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि इतर गरजाही तुम्ही लिहायच्या आहेत. आणि शेवटचा प्रश्न पहा, कुंभार कोणता व्यवसाय करतो ते सांग. कुंभार काका मडकी बनवतात, भांडी बनवतात मातीची. हां, तर अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नांची उत्तरं लिहायची आणि आजचा सर्व अभ्यास पूर्ण करायचा.